हाय, मी अमृता. स्टार्स मेकअप मंत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मेकअप मंत्राच्या कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की काउंटरिंग, कटिंग आणि हायलायटिंग या गोष्टी चेहऱ्यामध्ये किती महत्त्वाच्या आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट चेहऱ्यामध्ये असते, ती म्हणजे आयब्रोज. आणि हे आयब्रोज जे आहेत त्या शेपमध्ये असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आयब्रो शेपिंगचं नेमकं महत्त्व काय आणि ते कसं करायचं आपण रूपश्रीला विचारूया. रूपश्री, आयब्रो शेपिंग हा फार महत्त्वाचा विषय आहे आय मेकअपमध्ये. त्यामुळे आता इथे बघा, या मुलीचा चेहरा एकदम नॉर्मल ओव्हलमध्ये म्हटला जातो, पण आयब्रोज तिचे फार पातळ आहेत. त्यामुळे इथे जर तुम्ही बघितलं की आयब्रोज एकदम लाईट असल्यामुळे डोळ्याच्या मेकअपमध्ये तेवढा गेटअप येत नाही आहे. इथे आपण बघणार आहोत की आयब्रो शेपिंगने किती डोळ्यात फरक पडतो. आणि त्याकरता दोन प्रॉडक्ट्स येतात. म्हणजे आता साधारण बाईलाही माहिती पाहिजे की पूर्वीच्या बायका आयब्रो पेन्सिलचा वापर करत होत्या. आयब्रो पेन्सिलचा वापर करत होत्या. आयब्रो ब्लशर्स आता आलेले आहेत मार्केटमध्ये. दोन्हीही प्रॉडक्ट चांगले आहेत. आयब्रो पेन्सिलनीही तुम्ही अजूनही करू शकता, पण आयब्रो पेन्सिलनी जर नीट नाही केले तर तुम्हाला आयब्रोजला अशा लाईनी दिसतील. अशा लाईन दिसल्यासारख्या, रेगा ओढल्यासारख्या होत्या. त्यामुळे आयब्रो ब्लशर्स असे येतात जे आपण मगाशी कटिंगला वगैरे वापरले होते, असे ब्लशर्स येतात ज्याने तुम्ही आयब्रो शेपिंग करू शकता. आपण बघूया ते कसं करायचं. असे अँग्युलर ब्रशेस येतात. ज्या दिशेला आपले केस जातात ना, त्याच दिशेने अगदी अलगत तुम्हाला ह्याचे स्ट्रोक घ्यायचे. म्हणजे अननॅचरल पण नाही वाटलं पाहिजे. या दोन्ही आयब्रोज मध्ये बघा, तुम्हाला ऑलरेडी फरक दिसायला लागला असेल. एक आयब्रोज आपण शेप केलेली आहे आणि एक अशीच आहे अजून. जे अगदी पातळ होत्या त्या आयब्रोज, ते आपण नीट त्याला शेप आणलाय. तिचा जो स्कार व्हॉल्यूम पण आलेला आहे. त्यामुळे बघ केवढा फरक पडलाय डोळ्यामध्ये. पण पुन्हा असं असतं की काहींचे आयब्रोज जरा जास्त डार्क असतात, काहींचे लाईट असतात, तर तोही रंग पण त्या ब्लशर मध्ये आहे. आपल्याला ब्लशर दोन आपण घेऊ शकतो. ब्लॅक ब्राऊन ब्लशर घेऊ शकतो, एक नॅचरल ब्राऊन ब्लशर घेऊ शकतो. ज्यांचे आयब्रोज जास्ती थिक आहेत किंवा काळ्या आहेत आणि त्यांना जर भरायचे असतील तर त्यांना थोडा ब्राऊन ब्लॅकचा वापर करावा लागतो. मग त्यांना लाईट ब्राऊन चालत नाही. ही इथे मुलगी आपण जी इथे बघतोय ती गोरी आहे, त्यामुळे तिला मी ब्राऊनचा वापर, नॅचरल ब्राऊनचा वापर केला. हिला ब्लॅक कलर कमी वापरला, नाही तर तिच्या रंगालाही तो मॅच झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की एकदम हिच्या रंगाला काळेभोर करता येत नाहीत आपल्याला. आपल्याला नॅचरल ब्राऊनच ठेवायला पाहिजे आयब्रोज तिचे. क्या बात आहे, खरोखरच एक वेगळाच उठाव चेहऱ्याला येतो आयब्रोजनी. आणि आयब्रोज जर अशा प्रकारे आणखी रेखीव जर तुम्ही करायचा प्रयत्न केलात तर खरोखरच खूप सुंदर तुमचे डोळे दिसू शकतात, हे आपल्याला यावरून दिसलंय. तेव्हा आज आपण आयब्रो शेपिंग पाहिलं आणि उद्या आपण डोळ्यांचे आणखी काही करेक्टिव्ह मेकअप्स पाहणार आहोत. म्हणजे डोळे जास्त आणखी सुंदर कसे बनवायचे याच्याविषयी आपण उद्या माहिती घेणार आहोत. आजच्या भागामध्ये इथेच थांबूयात.